स्वच्छतेचा नारा देत कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे विद्यार्थी ग्रामस्थ एकवटले आहेत. गाव करील ते राव काय करील अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आज आलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये. आज कागलमध्ये हजारो विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या आणि संपूर्ण कागल काही तासांमध्ये चकाचक झालं. कागल नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीने कागलमध्ये आज महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. कागल शहरातील जवळपास 14 ठिकाणं निवडून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी या अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता केली. भैया माने प्रमुख असलेल्या डी आर माने कॉलेजच्या विद्यार्थी आणि प्राचार्य आणि शिक्षकांनी आज ठरवलं की एक दिवस कागल शहराच्या स्वच्छतेसाठी द्यायचं आणि जवळजवळ 4,500 विद्यार्थी, कागलचे सर्व नगरसेवक, आम्ही सर्व जागरूक नागरिक यांनी आज कागल शहर स्वच्छ करायचा निर्णय घेतला आणि सकाळी 7 वाजेपासून विशेषतः अनेक दिवसापासून मला जी खंत होती, कागलजवळील हा जो ओढा आहे तो अतिशय घाण स्थितीमध्ये होता, फार अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होता, ते स्वच्छ करायचा आज निर्णय घेतला आणि जवळजवळ या कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी असे तुटून पडले की तो हा म्हणता ओढा स्वच्छ व्हायला लागलेला आहे. मला वाटते आज दिवसभर कागल नगरपालिका ही कवर्ग नगरपालिकेमध्ये देशातली पहिली नगरपालिका आहे की त्यांनी घनकचऱ्यापासून, ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती केली आणि आता घनकचऱ्यासाठी सुद्धा अतिशय चांगलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे आपण डस्टबिन ठेवतो ते डस्टबिनच आम्ही आता हटवलेले आहेत. रोज सकाळी घंटा गाडीतून ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून आपण कागल शहरामध्ये स्वच्छता केली जाते. जिथं नगरपालिकेचे लोक जात नाहीत, ज्या ठिकाणी यंत्र जात नाहीत, त्या ठिकाणी या मुलांनी आज स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटते दुपारपर्यंत ज्या ठिकाणी आम्ही स्वच्छता केलेली नाही अशा ठिकाणी जाऊन ही मुलं, विशेषतः NSSची मुलं, कॉलेजची मुलं यांनी आज पुढाकार घेतलेला आहे. मी मनापासून या गावच्या स्वच्छतेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. महत्त्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.